सर्वप्रथम जो है ना, जो प्रभात जो के जो इनके जो ये है फाउंडर है, उनको मैं दिल से धन्यवाद देता हूँ। और उसके साथ साथ जो जितने भी उनके साथ जो काम करने वाले लोग हैं, उनको मेरी तरफ से पूरी शुभकामना है। ये पेपर के माध्यम से अनेकों लोग को अनेक अनेक विचार, सामाजिक उपक्रम, जो भी समाज के लिए काम होता है, इस पेपर के माध्यम से लोगों को एक जागरूकता मिलती है। और मैं दिल से धन्यवाद देता हूँ। काय अनुभव सांगा त्याबद्दल? प्रभात परिवाराला मी आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज एक प्रभात एक अगोदर छोट्या जाहिरातीसाठी प्रसिद्ध होता, पण आज सर्वसामान्यामध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे। आणि मी स्वतः रोज सकाळी प्रभात आल्याशिवाय मला चैन पडत नाही, वाचल्याशिवाय मला चैन पडत नाही। आमच्या कुटुंबाचा लाडका प्रभात म्हणून आमच्या परिवारामध्ये आहे, आणि विशेष प्रभातचं पण आमच्यावर प्रेम आहे। मी पुन्हा एकदा आपणाला खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद। आम्ही प्रभात पेपर हा अतिशय कॉलेजच्या जीवनापासून वाचतो आहोत। अतिशय निर्भीड आणि निष्पक्षपणे बातम्या आणि माहिती त्याच्यामध्ये असते। 90 वर्ष पूर्ण होतात, म्हणजे हा खूप वर्षाचा आणि खूप लोकांच्या जवळचा संबंध असलेला पेपर आहे। अशा या प्रभातच्या पेपरला वैयक्तिक मी माझ्यातर्फे, माझ्या पोलिटिशनतर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे वर्धापन देण्याच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। प्रभात फार जुना न्यूजपेपर आहे आणि त्याच्या न्यूज जेव्हा वाचतो तर एक कुठल्या म्हणजे ऑथेंटिकेशन आम्हाला वाटते की ते न्यूज कुठले तरी व्हेरीफाय करून त्यांचे न्यूज पब्लिश होतात। काय अनुभव सांगाल 90 वर्ष पूर्ण केले दैनिक प्रभातने? सुरुवातीला तर मी असं म्हणेल, 90 वर्ष एखादा पेपर चालवणं किंवा एखादं दैनिक चालवणं ही तशी सोपी गोष्ट नाही आहे। तरीसुद्धा प्रभातच्या वैयक्तिक आपण ज्याला क्वालिटी आणि वाचकांचं ते प्रभातावर असणारं प्रेम यावरून 90 वर्ष हे चाललेलं आहे, आणि हे असंच चालत राहो ही अशी आमची हार्दिक शुभेच्छा।